आदिवासी कोळी समाजाला तात्काळ जात प्रमाणपत्र दाखले मिळावे यासाठी गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण राज्यात संघर्ष सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर उद्या दिनांक 17 रोजी आदिवासी कोळी समाजातर्फे न्याय हक्कासाठी धुळे ते मुंबई पदयात्रेचे आयोजन करण्यात आले। पदयात्रेला आमदार पवारांचा पाठिंबा मिळावा यासाठी आदिवासी कोळी समाजाच्या युवकांनी विनंती केली असता ते आमदार काशीराम पवारांनी धुडकावून लावली। भेटीनंतर झालेल्या चर्चेचा व्हिडिओ कोळी समाजातर्फे व्हायरल करण्यात आला। या व्हिडिओमुळे काल दिवसभर शहरात चर्चेंना उधाण आले। आदिवासी कोळी समाजातर्फे आमदार पवाराविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। दादा लेटर लेटर जाहीर थोडी करणार आहे आम्ही, तुम्ही लेटर आहे तिथे पाठवू शकत नाही। हे बघा ना, तुम्ही लेटर आहे तिथे पाठवणार आहे, तुम्ही गुच्छू बाबाला सपोर्ट करताय, जाहीर करतोय पेपरमध्ये। मी तुम्हाला सांगतो, आता मी तिसऱ्यांदा आमदार आहे, याच्यामध्ये तुम्हाला मी समजत आहे की मी लेटर दिलं तर माझा काय होणार मला माहीत आहे। त्यामुळे मी तुम्हाला हातून विनंती करतो, तुमचा प्रश्न योग्य आहे, हा प्रश्न मुख्यमंत्री आणि तिकडे सुटणारा विषय आहे। मी दिलं म्हणून सुटून जाईल असं नाही दादा, विषय तुम्ही तसं नाही, तुम्ही स्थानिक आमदार आहे आणि आमच्या समाजातून मोठा आहे शिरपूर तालुक्यामध्ये, मान्य करता या गोष्टी। तुम्ही एक काम करा, अमरेश भाई ऐका ना, आमच्याविषयी पूर्ण ऐकून घ्या। आम्हाला जे जळगाव नंदुरबार दोंडायचे इथले जे प्रॉपरचे आमदार आहेत किंवा त्यांचे आमच्या समाजाचे जे बांधव आहेत ते आम्हाला सांगत असतात की तुमच्या शिरपूरमध्ये एवढा समाज होऊन आमदार करतात काय, म्हणून आम्ही तुमच्याजवळ पुन्हा येत असतो। आमची एवढी बेदती झाल्यानंतर पण आम्ही तुमच्याजवळ येत असतो, नाही की आपले आमदार आमच्यासाठी काहीतरी करतील म्हणून आम्ही तुमच्याकडे येतो। आणि तुम्ही राहिला तुम्ही समाजानिमित्त मला माहित आहे, एक समाजाची मीटिंग घ्या, तुमच्या समाजाचे पण लोक बोलवा, आमच्या समाजाचे पण लोक बोलवा। हा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या लेवलचा आहे, माझ्या लेवलचा नाही। तुम्ही काय आदिवासी सर्व लोक आदिवासी मध्ये पास करता मान्य करता, तुम्ही या गोष्टी झाली कस काय तुम्ही निगेटिव्ह ना या गोष्टी झाली। बाईंना भेटून घ्या, ठीक आहे जाऊ त्यांना सांगतो। मी सांगून दिलो ना, अडचण आहे तुम्ही पण नाही सांगू शकत का? तुम्ही असं सांगू नका, तुम्ही नाही सांगताय ना, तुम्ही नाही पाठीमध्ये नकार करताय आम्हाला। हा मुख्यमंत्र्यांच्या लेवलचा आहे, माझ्या लेवलचा स्थानिक आम्ही ऐकतो इथं सगळे आपले बांधव आहे, मी समाजामध्ये कोणाचं बांधव राहिले त्यामुळे राजकारणाविषयी नाही आज समाज काय गोष्टीला समजा असं नाही सांगा मी तुम्हाला सगळं आदिवासी माणसं माझ्यावर पलटून जात म्हणजे या कोळी समाजामध्ये म्हणून हा खरी गोष्ट आहे म्हणजे कोणाला माझा अधिकारच नाही ना कोणाला डावण्याचा, मुख्यमंत्र्यांच्या लेवलच्या कोण खातं मला काय माहित नाही, ते बघा तुम्ही निधी पास तुम्ही करता तुमच्याच हिशोबाने निधी येते ना, सर्व समाजामध्ये आपल्या निधी आदिवासी लोकांना भेटते का नाही, आमच्यापर्यंत येते का निधी, निधी त्यांची सोडून द्या आम्हाला फक्त तुम्ही पाठिंबा हा जोडून बोलतो आहे आता मी के मी समाजामध्ये ते निर्माण करायचं माझं आपला हक्क आहे, आपला हक्क मानण्याचा अधिकार आपला आहे, आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत ते तो विषय त्यांच्याकडे आहे माझ्याकडे नाही आहे।